अभिनय, सामाजिक कार्य, नृत्य, एकांकिका, नाटक व अनेकही कार्यामध्ये सतत अग्रेसर असणाऱ्या अमरावती शहरालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असणाऱ्या करुणा कदम यांना थायलंड येथे टीम झेनिथ इंडियातर्फे द फेम इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. दिनांक 11 मे रोजी थायलंडमधील बँकॉक पॅलेस या हॉटेलमध्ये भव्य दिव्य असा हा संपूर्ण भारतभरामधून आलेल्या व अभिनय क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना टीम झेनिथ इंडियातर्फे द फेम इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. माया बाप व अभिनय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या करुणा कदम यांना त्यांच्या अभिनयासाठी द फेम इंटरनॅशनल सिने अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. त्यांचा अभिनय कौशल्य दाखविण्याकरिता त्यांना आगामी दुबई येथे आयोजित दुबई सिने फेस्टिवल येथे निमंत्रित सुद्धा करण्यात आलं. चित्रपट आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना टीम झेनिथ इंडियाच्या वतीने द फेम इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन गेल्या 15 वर्षापासून सन्मानित करण्यात येत असतं. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या देशभरातील विविध व्यक्तींना टीम झेनिथ इंडिया गेल्या 15 वर्षापासून सातत्याने विविध क्षेत्रांमध्ये द फेम इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करीत आहे हे विशेष. बघूया अमरावतीतील कलावंतांनी साकारलेलं आणि दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं असं हे आगळं वेगळं गीत माया बाप. वाटे मले सारा या संसार पुन्हा सावली झीजे माया बाप रात दिन तो शेता मंदिराबे सोता नांगराले बैला वाणी जुते इतक सार करूनी तो देवा घरी गेला इतक सार करूनी तो देवा घरी गेला शेवटी काया माती मंदी माया बाप मेला माया बाप माया बाप माया बाप मंदी गेला होता नागर घेऊन घरदार पायथ्यावर गेला तो सोडून
घरदार पथ्यावर गेला सोडून, खाली पोटाले ही कर्जाचा उपास, जीव या हातात जैला राहून हात, गयाले ही खोट पाणी न पाजलेला, गयाले ही गोट पाणी न पाजलेला, कोरड्या गयाले त्यान फास बांधलेला, माया बाप माया बाप माया बाप। उन्हातानाची झोप तो तुझ्या हाती घेते, उन्हातानाची झोप तो तुझ्या हाती घेते, देवा उघड आता दार, बाप तुझ्या घरी येते, बाप तुझ्या घरी येते। काळो ख्यासा वाट मले सारा ह्या संसार, उना सावली ता जिजे माया बाप माया बाप माया बाप माया।